आजचा जो महत्त्वाचा पॉइंट आहे, आजच्या दिवशी पण आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट घेणार म्हणजे ट्रान्सफॉर्मर। ट्रान्सफॉर्मर हा एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन मध्ये असतो, याचा वापर बऱ्याच ठिकाणी आहे, भरपूर आहे याचा वापर। आता सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सफॉर्मर सर कशासाठी वापरलं जातं, कुठं असतं? आपण रस्त्याच्या कडेला, इथं सुद्धा रस्त्याच्या कडेला, इकडे सिटीमध्ये गावाकडं रस्त्याच्या कडेला असे दोन पोल उभा केलेला असतो, त्याला सेंटरला ठेवलेलं असतो, आपण त्याला म्हणतो डीपी। ऍक्च्युली आता डीपी हे व्हॉट्सअपचा नाही आहे, तर आता डीपी म्हटलं की सगळ्याच्या डोक्यात एकच असतं, व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक, याचा डीपी। पण हा जो डीपी आहे हा वेगळा डीपी आहे, हा ट्रान्सफर करतो इलेक्ट्रिसिटी एका जागेवरून दुसऱ्या जागी, याचं काम काय ट्रान्सफर करायचं। म्हणजे ट्रान्सफर कसं करणार सर? एक दुसरी गोष्ट, याला स्टेप डाऊन आणि स्टेप अप। स्टेप डाऊन म्हणजे काय? आलेली जी इलेक्ट्रिसिटी आहे जास्तची लो मध्ये, लो ची जास्त मध्ये। तुम्ही त्या डीपीवर वाचलेलं असतं बघा, असा एक खतरा असतंय, हे असं गोल दिलेलं असतंय, हे असं असतंय आणि इथं असं लिहिलेलं असतं, हे धोका, हे टपलो असतो, हे कशासाठी दिलं? तू असा जळून खाक होणार याला हात लावल्यावर, ओके, सो त्याच्यामुळे हे असं सापळा तयार केलेलं असतं बघा, तिथं खतरा धोका असं लिहिलेलं असतं। हे काय? हे 440 असं लिहिलेलं असतं बघा, 440 व्होल्ट, ओके। सो या ठिकाणी काय असतं, आपल्याला जे डे टू डे लाईफला किती रे 230 व्होल्टेज आहे, 230-240 पर्यंत येतं, म्हणजे जे आलेलं मेन सप्लाय आहे हे 400 वरचं असतं, याला काय केलं? स्टेप डाऊन केलं आणि हे आपल्याकडे सप्लाय केलं। त्याच्यातून परत आपल्याकडे चार्जर आहे, चार्जरला आपण जोडलं, त्याला मोबाईलला जोडतो, म्हणजे 230-230 वापरत नाही, ते 230 पासून 5-24 व्होल्टेज पर्यंत सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला कमी करतं। म्हणजे बघा सुरुवातीला किती आलं, 440 आलं, नंतर किती झालं 230 झालं, नंतर किती झालं आपण 5 वर आणलं त्याला। तुम्ही सगळ्यात सोपं सर असं काय करत आहे, मधल्या चार्जरची गट्टू घरी जाऊन बघ, ते काढून ठेव, त्याच्या दोन पिना बाजूला काढ, इकडल्या डायरेक्ट जोडायचा, पिन जोडायची आणि ती पिन मोबाईलला चार्जिंग लावायची, बटन दाबायचं, मोबाईल लगेच 1 मिनिटात फुल चार्ज होतो, झालं की मला येऊन सांगायचं, फक्त हातात धरू नका आजच्या दिवशी, नाहीतर भडम होईल, ओके। सो त्याच्यामुळे ती काही रिस्क उचलू नका, हे असं होत नसतंय। केलं होतं एका पिळगेने गावाकडं, त्याला वाटलं की चार्जर खराब झालं, त्याला काय असतं डायरेक्ट जोडू, त्याने लावलं जोडून दिलं धान नगन, म्हणजे ते डायरेक्ट एसी 230 व्होल्टेज डायरेक्ट दिलं की ते एक्सेप्ट होत नाहीये। म्हणून प्रत्येक डिव्हाइस मध्ये आपण त्या त्या डिव्हाइसला वेगवेगळं व्हेरिएशन असतं, तर हे सगळ्यात महत्वाचा रोल आपल्याला बजावला जातोय आपल्या प्रत्येक घरातल्या टीव्ही, त्याच्या म्हणा रेडिओ म्हणा, त्याच्यानंतर चार्जर म्हणा, असे बरेच इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हाइसेस आहेत जे कमी व्होल्टेजवर चालणारे आहेत, त्या सगळ्या डिव्हाइसेस मध्ये हा ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी युज करतो। म्हणून किती टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहेत? 1-2 टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहेत, इनपुट पेक्षा आउटपुट जास्त आणि आउटपुट पेक्षा इनपुट, सॉरी जे इनपुट आहे इनपुट कधी कधी कमी असतं ते जास्त मिळवून देतं आउटपुटला, इनपुट कधी कधी जास्त असतं आउटपुटला कमी येतं। आपल्या गावाकडं, आमच्या गावाकडं जर लाईट कमी जास्त करत असेल ना, तर त्याला स्टेबिलायझर वापरतो, स्टेबिलायझरचा अर्थ स्टेबल, मी तुम्हाला झिनर डायोडच्या वेळेस सांगितलं होतं। मग हे जे आहे या डिव्हाइस मध्ये मग सर नेमकं काय करतं? दिस डिव्हाइस इज टू कन्वर्ट इलेक्ट्रिसिटी, टू कन्वर्ट द हिअर इन दिस साइड हाय व्होल्टेज लो करंट टू दी लो करंट हाय करंट लो व्होल्टेज। रिपीट, इट इज अन कन्वर्ट हाय व्होल्टेज लो करंट टू दी लो व्होल्टेज हाय करंट और वाईस वर्स म्हणजे चेंज, म्हणजे कसं? लो व्होल्टेज हाय करंट टू दी हाय व्होल्टेज लो करंट, क्लिअर आहे? सो या पद्धतीने हे काय करतं? ट्रान्सफॉर्मर चेंज करतं। म्हणजे सरळ सरळ सांगतो, व्होल्टेज एकदा जास्त करंट कमी, याचं रिव्हर्स, व्होल्टेज कमी करंट जास्त, आणि हे उलट ते कन्वर्जन कोण करतं? ट्रान्सफॉर्मर करतं। मग या ट्रान्सफॉर्मर मध्ये सेटअप काय आहेत? हे आयर्न प्लेट असतात, असे आयर्न प्लेट, आणि ह्या प्लेटवर काय गुंडाळलेलं असतं? कॉईल गुंडाळलेली असते, कॉईल गुंडाळलेली असते इकडली सुद्धा। हे आहे प्राइमरी साइड, हे आहे सेकंडरी साइड, हे आहे फर्स्ट साइडची कॉइल, इनपुट साइडचं, हे आहे आउटपुटचं, इथं आहे लोड रेजिस्टन्स, इथं दिलंय आपण इनपुट एसी व्होल्टेज दिलेलं आहे, आणि त्याच इंटरनल स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलंय, प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल। सर हे कसं दिसतं? फार छान दिसतं। घरी जायचं, भिंतीचा टीव्ही काढायचा, खाली टाकायचा, मग फुटतो, फुटलं की काय करायचं? कडं आणि वायर आहे, जिथून वायर कनेक्ट केलेलं असते ना त्या कोपऱ्यातच हे गट्टू असतं ट्रान्सफॉर्मरचं,
तिथे जाऊन बघा ते तसं दिसतं. ओके, आता या ठिकाणी इथं जर बघितलं आपण तर म्युच्युअल इंडक्टन्स, काल आपण म्युच्युअल इंडक्टन्स बघितलं होतं कन्सेप्ट, त्या म्युच्युअल इंडक्टन्स ना त्याचं प्रिन्सिपल सेम इथं कॉपी पेस्ट आहे. आता म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय, बोललं एकाला लागतं एकाला, बरोबर आहे. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय, इन द सेन्स आपण इनपुट साईडला म्हणजे एका कॉइल मध्ये करंट मध्ये चेंजेस केले, द चेंज इन द करंट द फ्लक्स इज क्रिएटेड ऑर जनरेटेड अँड दॅट फ्लक्स इज लिंक विथ द नेबरिंग कॉइल आणि दॅट नेबरिंग कॉइल इंड्यूस्ड ईएमएफ इज प्रोड्यूस किंवा तयार होतो. सरळ मराठीत काय सांगितलं जातं, एका कॉइल मध्ये करंट मध्ये चेंजेस केले की त्या कॉइलचं फ्लक्स या कॉइल सोबत लिंक होतं आणि शेजारच्या कॉइल मध्ये इंड्यूस्ड ईएमएफ तयार होतं. हे कुणी सांगितलं, हे म्युच्युअल इंडक्टन्स आणि तोच कन्सेप्ट आपण कुठं वापरणार आहे, या ठिकाणी या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरणार आहे. यालाच काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड दॅट प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर इज डिपेंड ऑन द म्युच्युअल इंडक्टन्स. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ऑलरेडी आज दिलेले आहे जुलै 2024 31 नंबर क्वेश्चन. दिस क्वेश्चन इज ट्रान्सफॉर्मर, म्हणून हा फार महत्वाचा आहे. याच्यावर खूप महत्वाचा पॉइंट येतो चार मार्कासाठी. सीईटी ला सुद्धा याच्यावर क्वेश्चन असतात, थेरीला सुद्धा याच्यावर क्वेश्चन असतात. तर इथून पुढे बघूयात आपण. समजा सुरुवातीला आपण इनपुट व्होल्टेज दिला, इनपुट व्होल्टेज दिल्यानंतर आपल्याला इथं बघा, लेट फाय बी द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक पर टर्न, पर टर्न म्हणजे एका विथ बोथ द कॉइल, विथ बोथ द कॉइल दोन्ही कॉइलला फाय हे काय फ्लक्स आहे लिंक होत ऍट ए सर्टन इन्स्टंट टाइम टी. म्हणजे सुरुवातीला इनपुट दिलं, इथं फ्लक्स तयार झाला, हे फ्लक्स या कॉइल काय त्याला लिंक झालं. आता एनपी काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द प्रायमरी कॉइल ऍट इन्स्टंट टाइम टी. ह्या साईडला जे नंबर ऑफ कॉइल्स आहेत, नंबर ऑफ टर्न्स आहेत, ते जे आहेत नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे एनपी म्हटलं की प्रायमरी साईड, एनएस म्हटलं की सेकंडरी साईडचे कॉइल. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्याच्यातला फ्लक्स किती असायला पाहिजे, फाय पी किती असायला पाहिजे, फाय पी बरोबर एनपी इंटू फाय. एका टर्नला किती आहे, एका टर्नला फाय आहे, तर एनपी टर्नला एनपी फाय, एनएस टर्नला एनएस फाय, म्हणजे एवढं हे फ्लक्स त्या ठिकाणी असणार आहे. जर आता फ्लक्स लिंक होत असेल बाबांनो, तर आपल्याला या ठिकाणी इंड्यूस्ड ईएमएफ पण तयार व्हायला पाहिजे. मग ते इंड्यूस्ड ईएमएफ किती तयार होतो तो बघूया. आता इंड्यूस्ड अँड इंड्यूस्ड ईएमएफ इन ए प्रायमरी कॉइल पी कॉइल ई इज इक्वल टू मायनस ईपी इज इक्वल टू मायनस फाय पी अपॉन डी टी. सो ईपी इक्वल टू मायनस डी अपॉन डी टी ऑफ फाय पी. किती रिपीट घेणार, एनपी फाय एनपी फाय. सो एनपी ला बाहेर काढलं, ईपी बरोबर मायनस एनपी डी फाय अपॉन डी टी. हे झालं इक्वेशन नंबर वन. सेम इंड्यूस्ड ईएमएफ कुठला काढायचा आहे, सेकंडरी कॉइलचा काढायचा आहे. देन ई एस बरोबर मायनस डी फाय एस अपॉन डी टी. सो देन मायनस डी अपॉन डी टी. फाय एस काय आपल्याकडे एनएस फाय, कॉमन काढूया आपण एनएस फाय डी फाय अपॉन डी टी. ओके, सो देन इकडे बघ, ई एस बरोबर इथं काय आलं मायनस एनएस डी फाय अपॉन डी टी. इक्वेशन नंबर सेकंड डिवाइड बाय सेकंड बाय फर्स्ट, डिवाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. ई एस अपॉन ई पी इक्वल टू ई एस अपॉन ई पी इक्वल टू मायनस एन एस डी फाय अपॉन डी टी डिवाइड बाय मायनस एन पी डी फाय अपॉन डी टी. ओके, सो आता मी काय करतोय बघा, हे डी फाय अपॉन डी टी, डी फाय अपॉन डी टी कॅन्सल झालं, मग हे मायनस मायनस काय आलं रे, प्लस देन ई एस डिवाइड बाय ई पी बराबर एन एस अपॉन एन बी. इक्वेशन नंबर तीन. बट वी फाइंड द आयडियल पॉवर, आयडियल पॉवर, आयडियल पॉवर जे असतं ते इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर असतं.
इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर, जेवढं इनपुटला असतं तेवढंच किती असतं आउटपुटला असतं, त्याला आयडियल पॉवर म्हणायचं. आणि पॉवर इक्वल टू व्होल्टेज इनटू करंट, तर इथे येतं ईपीआयपी प्राइमरी साईडचं झालं ना, आणि इथं ईएसआयएस. मग मी ईएस डिवाइड बाय ईपी घ्यायचं असेल त्याला पलीकडे पाठवतो याला इकडं आयपी अपॉन आयएस ईएस अपॉन ईपी. सो देन आपल्याला इथं बघा इक्वेशन नंबर चार आलं. फ्रॉम तीन आणि चार काय सांगताय, फ्रॉम इक्वेशन तीन आणि चार काय सांगता येईल आपल्याला, तीन आणि चार वरून इकडे लक्ष द्या. सो तीन आणि चार वरून आपण हे बघा ईएस अपॉन ईपी, ईएस अपॉन ईपी म्हणजे एनएस अपॉन ईपी पण असं लिहू शकतो, म्हणजे ईएस अपॉन ईपी बरोबर एनएस अपॉन एनपी बरोबर आय पी अपॉन आयएस. सो दिस इज द इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर. फिजिक्स मधलं सगळ्यात सोपा क्वेश्चन, सगळ्यात सोपी डायग्राम, सगळ्यात सोपं डेरिवेशन आणि सगळ्यात जास्त मार्कला हे एकमेव आहे ते म्हणजे ट्रान्सफॉर्मर. आणि सगळ्यात हमखास क्वेश्चन विचारणारा बोर्डासाठी तो सो इतका महत्वाचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यावर एक तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं स्टेप अप, आणि दुसरं कुठलं सांगितलं होतं रे स्टेप डाऊन. स्टेप अप म्हणजे इनपुटचं व्होल्टेज कमी असतं आउटपुट पेक्षा, म्हणजे आउटपुटचं व्होल्टेज इनपुट पेक्षा जास्त. ES इज ग्रेटर दॅन द ईपी, नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स इज ग्रेटर दॅन द प्रायमरी कॉइल नंबर, ओके नंबर ऑफ टर्न्स, बट हियर आयपी इज ग्रेटर दॅन द आयएस. दिस इज द डिफरंट फ्रॉम द फॉर्म्युला, यू कॅन राईट दिस वे. सो देन अगेन इन द स्टेप डाऊन ईपी इज ग्रेटर दॅन द ES, NP is greater than the NS and IS is greater than the IP. This is the step down transformer and this is the step up transformer. You can easily write the difference between step down and step up. What? The secondary induced EMF is greater than the primary induced EMF. Here primary induced EMF is greater than the secondary induced EMF or an EMF or a voltage. Okay, the secondary number of turns of the coil is greater than the primary number of turns of the coil, and here this side primary number of turns are the greater than the secondary. Then input current is greater than the output or in a secondary coil current, and here IS means secondary current is greater than the primary current. So this is very simple concept of the transformer. Samajhte ka baka lihun ka.